हॅलो अँड वेलकम टू असच होतं आम्हा मुलांची सायन्सची मजेदार दुनिया. आणि तुम्हाला माहिती आहे का आज आम्ही काय करतोय ते? ही आहे के टू ची कमाल. आम्ही के टू ला सहज विचारलं की शरीराचा सर्वात इम्पॉर्टंट भाग कोणता आहे. मी सांगितलं आपलं हृदय, आपलं हार्ट. आणि मी म्हणाले ब्रेन, आपली कंट्रोल सिस्टीम. मग केटूने तिच्या स्टाईलने सांगितलं. माझ्या मते तर शरीराचे सगळेच भाग इम्पॉर्टंट आहेत. आणि आपलं म्हणणं पटवून देण्यासाठी आमचे अंगठे टेप करून टाकले. तेव्हा पाहूया काय होतंय. मला कळलं. आओ, माझ्या पक्क लक्षात आलंय आपला अंगठा आपल्या इतर बॉडी पार्ट्सना अंगठा दाखवू शकतो. आपला अंगठा अपोजेबल आहे, म्हणजेच अंगठा दुसऱ्या कोणत्याही बोटाच्या पेराला सहजपणे स्पर्श करू शकतो. असा आपल्या हातातल्या 27 हाडांची अशी रचना केली गेलीये की आपण बरीचशी लहान मोठी कामं अगदी सहजपणे करू शकतो. हाताची ही रचना आपल्यासाठी किती गरजेची आहे हे पाहूया आपण. लहान लहान कामं जी आपण फार विचार न करता करतो आता किती कठीण झाली आहेत. ना काही उचलता येते, ना कात्रीने कापता येते. हस्ताक्षर तर असं की परीक्षेत 0 गुण मिळतील. आता आपल्याला कळलं ना आपल्या अंगठ्याच्या रचनेचं महत्व. त्याची रचना दुसऱ्या कोणत्याही जनावराच्या अंगठ्यापेक्षा वेगळी आहे. म्हणूनच तर आपण आपल्या हातांनी त्या गोष्टी करू शकतो ज्या फक्त आपणच करू शकतो. समजा आपली मान अशी नसती तर, जर आपलं कोपर असं नसतं तर, समजा आपली कंबर अशी नसती तर काय, आणि जर आपले पाय असे बनले नसते तर, किंवा असं समजून चालू की आपल्या शरीरात हाडांचा सांगाडाच नसता तर. आपली हाडं आणि आपलं स्केलेटन आपल्या शरीराचं फ्रेमवर्क आहे. जणू काही एका महान आर्किटेक्टने अगदी प्लॅनिंग करून बनवलंय. हे देखील एक प्लॅनिंगच आहे, निसर्गाचं प्लॅनिंग, की जेव्हा शरीर अगदी नरम असेल तेव्हा बाहेरून एक हार्ड शेल त्याची रक्षा करेल. खेकडे, गोगलगाई आणि कोळंबी सगळे याच प्रकारात मोडतात. सुरक्षा प्रदान करणारं एक एक्झोस्केलेटन जे या कासवाकडे सुद्धा आहे. शरीराच्या बाहेर असलेलं एक मजबूत कवच. तशी कासवाच्या शरीरात हाडं सुद्धा आहेत बरं का. आपल्या व्हर्टिब्रेट्सची हाडं नेहमी शरीराच्या आत असतात. आपलं एंडोस्केलेटन, आपले सगळेच वायटल ऑर्गन्स याच्या आत अगदी सुरक्षित, जणू काही एका मजबूत पॅकिंग मध्ये बंद. स्केलेटनच नसतं तर आपल्याला आकार आणि हालचाल स्केलेटनच देतं, नाहीतर आपण जेलीसारखे असतो. दीपिका काय अहो, तुम्ही काळजी करू नका. आमच्या दोघांमध्ये एक छोट अस भांडण झालंय. खर तर ना, ह्या मॅडमचं डोकं आज जरा फिरलंय. ह्या सांगतायत की आपल्या शरीरामध्ये 300 हाड असतात. ह्याच ऐकू नका, हात पाढेच विसरलाय.
हा म्हणतोय आपल्या शरीरात 206 हाड असतात. तेव्हा खरं काय ते जाणण्याची फक्त एकच पद्धत आहे. 206 दीपिका. 300. मला माहिती आहे 206. मी सांगितलं ना 300. 206. 300. 206 and that's final. I got it. केटू अजून तर आम्ही प्रश्न पण विचारला नाही आणि तुम्हाला मिळालं उत्तर. प्रश्न नंतर. आधी तुम्ही दोघं माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. सांगा तुम्हा दोघांपैकी कोणी या कार्ड मधून जाऊ शकतं का, म्हणजे या लहानशा कार्ड मधून. ह्या कागदामधून. ह्याच्या आतून. तुम्ही छान फिरकी घेता आमची केटू. आमची तर गोष्ट सोडूनच द्या. यातून तर कोणी उंदीर पण जाऊ शकणार नाही. मस्करी नाही करते मी, खरंच सांगते. मी आताच यातून बाहेर पडण्याची युक्ती शोधून काढली. खूपच मस्त आहे. तस तुम्हा दोघांना विचार करण्यासाठी वेळ देईन मी. ट्राय करा, बघा. एक क्ल्यू देते मी. या विजिटिंग कार्ड मधून जायचं म्हणजे यातून आरपार नाही जायचंय. तर हे कार्ड असं कापा की हा तुकडा तुकडाच राहील, याचे पीसेस होणार नाही. मी आत्ता शोधून काढते. आय नो, आय विल फाइंड इट आउट. हो दीपिका, खूप छान कारण आहे विषय बदलायचं. भीती वाटते ना की तुझी चूक समोर येईल म्हणून. मला भीती वाटते. अरे बाबा, मला पण ते सांगा ना, कदाचित मी मदत करू शकेन. या दीपिकाजी सांगतायत की आपल्या शरीरामध्ये 300 हाड असतात. 300. आणि शिवमजींना वाटतंय की आपल्या शरीरामध्ये 206 हाड आहेत. 206 केटू. दीपिकाजी, शिवमजी, जर मी म्हटलं तुमच्या दोघांचंही बरोबर आहे तर, म्हणजे 300 सुद्धा आणि 206 सुद्धा. 300 and 206 बोथ. खरं सांगते मी, पहा ना तुम्ही. शरीरात हाड किती ते अवलंबून आहे आपल्या वयावर. मुलांच्या शरीरात 300 किंवा त्याही पेक्षा जास्त हाड असतात. जसजशी ती मोठी होतात, हाड एकमेकात जोडली जातात आणि कमी होत जातात. अडल्ट मध्ये 206 हाड असतात. 206 हाडांना एकत्र जोडतात 230 सांधे, जॉइंट्स. सांधे सुद्धा अनेक प्रकारचे आहेत. काही असे की जे पूर्ण 360 अंशात फिरतात, जसा आपल्या खांद्यातला बॉल अँड सॉकेट जॉइंट. किंवा मग आपल्या कोपरातला किंवा गुडघ्यातला सांधा, हिंग जॉइंट, जो आपण म्हणू शकतो एखाद्या दरवाजाप्रमाणे जोडतो. प्रत्येक सांध्याची स्वतःची खासियत. शरीरात आपल्या हाडांना एकमेकांशी जोडतात टेंडन्स, लिगमेंट्स आणि कार्टिलेज. गमतीची गोष्ट तर ही आहे की आपल्या शरीरातील अर्ध्यापेक्षा जास्त हाड आपल्या हातात आणि पायात आहेत. जसजसे आपण मोठे होत जातो तसतसे आपल्या शरीरातील सर्व भाग प्रमाणबद्धतेने मोठे होतात. पण ही ती गोष्ट नाही ज्याचं आपल्याला आश्चर्य वाटतं. आश्चर्याची गोष्ट तर ही आहे की आपल्या स्केलेटनला कसं काय कळतं की किती मोठं व्हायचं ते. कल्पना करा की आपलं स्केलेटन लहानच राहिलं आणि ऑर्गन्स मोठे झाले तर. किंवा जर आपली हाडच मोठी मोठी झाली आणि ऑर्गन्स लहानच राहिले तर. पण असं घडत नाही, कारण आपलं शरीर आजवरच्या सगळ्यात ऍडव्हान्स मशीन पेक्षा ही अधिक ऍडव्हान्स आहे. आपली हाड म्हणजे निर्जीव काठ्या नाही, तर आपल्या शरीराचा जिवंत असा भाग आहे ज्यातून रक्त वाहत असतं, नर्व्स असतात आणि ती वाढतही असतात. आत टोकावून पाहूया. इथे आत मधमाशांच्या पोळ्यासारखं जाळ आहे. इथेच असते मॅरो, मच्छा, आणि इथे बनतात ब्लड सेल्स, लाल पेशी आणि आजाराशी लढणाऱ्या पांढऱ्या पेशी सुद्धा. हाडांना मजबूत बनवतात मिनरल्स, कॅल्शियम आणि फॉस्फरस. शरीरासाठी जी काही खनिज आवश्यक आहेत त्यांचं कोठार हाड आहेत. हाडांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य हे आहे की ती स्टील आणि कॉन्क्रीट पेक्षा हलकी आहेत, पण त्यांच्यापेक्षा कितीतरी पट मजबूत सुद्धा. केटू, हे तुम्ही काय बनवताय? हाड, पेपर बोन्स. फार छान मस्करी करता तुम्ही केटू. खरे तर मला माहित होतं तुम्ही दोघं येणार आहात, म्हणून विचार केला की आज हाडांच्या अमेझिंग स्ट्रक्चरचं फिजिक्स जाणून घेऊया. हाडांचं फिजिक्स? आणि ते पण पेपर बोन्स बरोबर. हो, पेपर बोन्स बरोबर. तू ही पोकळ हाड घे आणि तू ही, आणि चेक करा की कोणत्या पेपर बोन मध्ये आहे जास्त कॅपॅसिटी वजन उचलण्याची. बघूया कोण जिंकतंय. केटू, व्हेरी अनफेअर, या ट्यूब्स तर हरून जातील. अरे, आधी ते तर करायचं मी सांगते, कदाचित आश्चर्यचकित व्हाल.
त्याचबरोबर शिकूया हाडांच्या स्ट्रेंथ बाबतीत, त्यांच्या स्ट्रक्चरच्या बाबतीत. पाहूया किसमें कितना है दम. किसमें कितना है दम. आधी घेऊया या पोकळ नळ्या. पोकळ कागदी हड. आता वजन पेलायची क्षमता चेक करायची तर त्यांच्यावर ठेवावं लागणार वजन. अरे हे तर वजन पेलतच चाललं आहे. आता पाहूया की जर हाड भरीव असती खांबासारखी तर काय झालं असतं. आता किती वजन पेलू शकतील हे. निसर्गाला फिजिक्सचा हा नियम चांगलाच माहित आहे. म्हणूनच तर आपली लांब हाड पोकळ असतात. जसं आपलं सगळ्यात मजबूत हाड फीम पूर्ण शरीराचा भार तोलत, जर आपली हाड पोकळ नसती तर आपलं वजन तिप्पट भरलं असत 3 times. आपण स्ट्रक्चर विषयी बोलतोच आहोत तर एखाद्या मास्टर आर्किटेक्टला भेटूया का, जे शेप्सचे वस्ताद आहेत. मधमाशांचं पोळ एक शास्त्रीय आश्चर्य आहे. त्याचा शेप आकार एक असं परफेक्ट स्ट्रक्चर आहे जे मजबूत आहे, शिवाय असं की त्यात गॅप्स किंवा ओव्हरलॅप्स नाहीत, म्हणजेच कमीत कमी मेण बनवायची आवश्यकता. याला म्हणतात टेसिलेशन. आमची सायंटिफिक टोळी तयार आहे कागदाच्या षटकोनांबरोबर. षटकोन म्हणजे 6 बाजू असलेला आकार. पोळ पोळ्याच्या अशा रचनेमुळे त्यावरचा दाब अशा पद्धतीने वाटला जातो की तो आपल्या वजनाच्या 25 पट अधिक वजन उचलू शकतो. पण चौकोनही टेसलेट होऊ शकतो, यात देखील कुठे जागा सुटत नाही. पण बहुधा मधमाशीला हे ठाऊक आहे की स्क्वेअर तितकी मजबूती देऊ शकत नाही. मजबूतीच्या दृष्टीने तर गोल आकार सर्वोत्तम आहे, पण त्यांच्या दरम्यान मोकळी जागा सुटते, म्हणजेच मेण फुकट जाणं. एवढीशी मधमाशी आणि इतकासा मेंदू तरी तयार करते एक आर्किटेक्चरल वंडर. पण तुम्हाला असं वाटतं का की एखादी सीनियर मधमाशी ज्युनियर मधमाशीला शिकवत असेल की पोळं कसं बनवायचं ते. पण मला तर वाटतं की ते त्यांना उपजतच माहिती असेल. हो ना, आम्हाला पण जर उपजतच कळलं असत की ते केत्री सोडून गेली आहे ना केटू, त्याचं उत्तर काय आहे ते. अंड. ह्या अंड्याचा आकार असा का बरा आहे का. जोर लगा के हैया. हेच चॅलेंज मिळालंय हातांनी दाबून अंड फोडायचं चॅलेंज. पण ही नाजूक अंडी तर फारच मजबूत आहेत. यांचा फिजिक्स समजून घेऊया. जेव्हा वरून दाब पडतो तेव्हा बळ चारी बाजूंनी लांबीनुसार पसरत, अंड फुटत नाही. या आकाराला म्हणतात 3-dimensional आर्च. पक्ष्यांची अंडी यामुळेच आत वाढत असलेल्या नाजूक पिलांना सुरक्षित ठेवतात. आर्किटेक्ट्स आणि इंजिनियर सुद्धा या फिजिक्सचा उपयोग करतात पूल किंवा इमारती बनवण्यासाठी. हा होता एक साधारण पूल, पण जर याच्या खाली आर्च लावली गेली तर त्याची क्षमता कितीतरी पट वाढते.
तसं तुमचं कधी हाड तुटलंय का? माझं कितीतरी वेळा तुटलंय. बापरे बाप, आशा करते तुमचं कधी तुटू नये. फार बोरिंग गोष्ट आहे. प्लास्टरमध्ये कित्येक आठवडे घरातच पडून राहायचं. पण विचार केलात का की हाड तुटतं तेव्हा काय होतं आणि ते पुन्हा कसं जोडलं जातं? कितीतरी प्रश्न आहेत ज्याची उत्तरं केवळ एक डॉक्टर देऊ शकतात. तर जा विचारा डॉक्टरांना, हाड मोडून घेऊन नव्हे एक्सपर्ट म्हणून. हाड मोडलंय की नाही हे दाखवतात एक्सरे. म्हणूनच आम्ही पोहोचलोय अशा ठिकाणी जिथे एका रुग्णाच्या बरगड्यांचा एक्सरे फोटोग्राफ काढला जातोय. ही झाली फिल्म लोड आणि रोग्याची पोझिशनिंग सुद्धा. आता एक्सरेज रुग्णावर काही क्षणांसाठी पडतील. एक्सरेज प्रकाशाप्रमाणे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आहेत. यांची वेव्हलेंथ खूप लहान, फक्त 1 angstrom. विजिबल स्पेक्ट्रमच्या तुलनेत 5000 पट कमी. एक्सरेची ऊर्जा खूपच जास्त असते. ते आपल्या सॉफ्ट बॉडी पार्ट्स मधून शिरून आपल्या हाडांना टक्कर देतात. पण हाडांची डेन्सिटी अधिक आहे म्हणून त्यांची सावली फिल्मवर पडते. अशा प्रकारे हाडाचं चित्र डार्क रूम मध्ये डेव्हलप केलं जातं. पण एक्सरेज आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे म्हणून त्याचा उपयोग वारंवार केला जाऊ नये. एक्सरे नंतर आपण आलो आहोत डॉक्टरांकडे फ्रॅक्चरच्या बाबतीत आणखीन काही माहिती घ्यायला. जेव्हा हाड तुटतं तेव्हा काय होतं बरं? जेव्हा हाड मोडतं तेव्हा आम्ही लोक हाड मोडणं म्हणजे फ्रॅक्चर असं म्हणतो. आपल्याला प्रथम काय होतं? पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला वेदना होतात. पेन दुखणं, कारण हाडांच्या नसा एकमेकींना घासल्या जातात. तुटलेल्या हाडातून रक्तही येतं पण तो लवकरच क्लॉट होतो. आता रक्तातील प्रोटीन पासून पुन्हा एकदा नवं हाड बनायला सुरुवात होते. हाड नीट प्रकारे सांधलं जावं म्हणून त्याला योग्य रीतीने जोडून प्लास्टर केलं जातं. तर ही एक प्रोसेस आहे ज्याला आम्ही बोन बिल्डिंग म्हणतो, की नवं हाड तयार व्हायला सुरुवात होते. विच विल युनाइट दिस टू एंड्स. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या पट्ट्या मिळतात ज्या रोल करतो आणि जेव्हा ते सुकेल तेव्हा ते बनेल हार्ड सर्फेस, विच विल प्रिव्हेंट दिस टू बोन पीसेस फ्रॉम मूव्हिंग. डॉक्टरांनी सांगितल्या काही आणखीन महत्वाच्या गोष्टी. निरोगी हाडांसाठी एक हेल्दी आणि बॅलन्स डाएट तर गरजेचं आहेच, त्याचबरोबर खेळ, व्यायाम आणि थोडस ऊन सुद्धा. उन्हातच तर आपली त्वचा विटॅमिन डी बनवते जे मजबूत हाडांसाठी गरजेचं असतं. विचार करा, जर आपण बँकेतून पैसे काढत गेलो तर काय होईल? ठणठण गोपाळ. मी बोलते आपल्या हाडांविषयी जे स्वतःच एक बँक आहेत, कॅल्शियमची बँक. ही गोष्ट अगदी सायंटिफिक आहे. तुम्हाला काय वाटलं, आम्ही केटूचं चॅलेंज हरलो? मुळीच नाही, आम्ही घेऊन आलो एक विजिटिंग कार्ड आणि एक कात्री. आणि आता पहा आमची कमाल. दीपिका असत होत. Thank you.
या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डेकू, इस्रो आणि विज्ञान प्रसार।